हॅलो ब्युटिफुल पीपल, वेलकम टू व्लॉगर ताई। आज आपण आलो आहे पावसला। इकडे श्री स्वामी स्वरूपानंदांचं एक मंदिर आहे, तिथे आपण आज भेट देणार आहोत। तर चला आपण बघूया हे मंदिर कसं आहे। फक्त राम कृष्ण हरीचा सतत जप करा आणि आपल्या सर्व चिंता ओझ तणाव विसरून जा। आपण एक नवीन भावना अनुभवण्यास सुरुवात करू शकता। शांततेच्या या अद्भुत अवस्थेचा अनुभव घ्या। तसेच प्रेक्षणीय स्थळं आणि निसर्गाच्या आवाजांमध्ये बंदिस्त होण्यासाठी पावसचे तिकीट लगेच बुक करा। याच ठिकाणी श्री स्वामी स्वरूपानंद या दैवी व्यक्तिमत्वाने वर्षानुवर्ष वास्तव्य केले होते। मुंबईपासून 353 किलोमीटर अंतरावर रत्नागिरी या किनारपट्टीच्या शहरापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर पावस हे ठिकाण आहे, जिथे स्वरूपानंद स्वामींनी त्यांची समाधी घेतली। स्वामी स्वरूपानंद हे महाराष्ट्रातील रत्नागिरीजवळील पावस या छोट्या गावात जन्मलेले एक महान हिंदू संत होते। त्यांचे मूळ नाव श्री रामचंद्र विष्णुपंत गोडबोले होते आणि त्यांच्या आईचे नाव रत्माबाई विष्णुपंत गोडबोले होते। श्री स्वामी स्वरूपानंद यांचा जन्म 15 डिसेंबर 1903 रोजी झाला। आता आपण इथे समोर पाहू शकतो श्रीमद स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिराचं हे मुख्य प्रवेशद्वार। आता आपण इथून आत प्रवेश करणार आहोत। स्वामींच्या बालपणात त्यांना आप्पा म्हणून ओळखलं जायचं। ते अतिशय सक्रिय, जिज्ञासू आणि बुद्धिमान होते। लहानपणापासूनच त्यांना भक्तिगीतांची आवड होती। आजोबांनी त्यांना वेगवेगळे हिंदू मंत्र शिकवले होते। अशा प्रकारे ते एका सुसंस्कृत कुटुंबात जन्मले आणि वाढले। 5वीपर्यंतचे शिक्षण पावस आणि रत्नागिरी येथे पूर्ण केले। त्यानंतर ते मुंबईला आपल्या मोठ्या भावाकडे गेले। तिथे आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत जाऊ लागले। तेथे भगवद्गीतेचा अभ्यास केल्यानंतर ते देवाच्या जवळ आले। अध्यात्माबरोबरच त्यांना समाजसेवेचीही आवड होती। ते काही काळ राजकारणातही सक्रिय होते। पावस येथे त्यांनी स्वावलंबनाश्रम नावाची शाळा सुरू केली। सण उत्सवादरम्यान त्यांनी लोकांचे प्रबोधनही सुरू केले। दरम्यान त्यांना अध्यात्माची आवड असल्याने त्यांच्या काकांनी त्यांना पुण्याला बोलवले, जेथे त्यांना सद्गुरू बाबा महाराज वैद्य यांनी दीक्षा दिली। ते नाथ संप्रदायांचे अनुयायी होते। आता आपण श्री परमहंस स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिरात प्रवेश करत आहोत। सध्या कोविड सुरू असल्याने इकडे आधी तपासणी होते। ती तपासणी केल्यानंतर आपण आत प्रवेश करणार आहोत। या मंदिराचं व्यवस्थापन हे अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे। इथे हा माहितीसाठी नकाशा दिला गेलेला आहे। आता आपण आत प्रवेश केला आहे आणि आपण बघू शकतो वरच्या दिशेला हे पताकांचं सुंदर डेकोरेशन केलेलं आहे। स्वामी स्वरूपानंद यांनी संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा मराठीत अनुवाद केला। या पुस्तकात वापरण्यात आलेली भाषा सर्वसामान्यांना समजणे फार कठीण होते, म्हणून त्यांनी या ग्रंथाचा सोप्या मराठी भाषेत अभंग ज्ञानेश्वरी या नावाने अनुवाद केला।
चांगदेव पष्टी आणि अमृतानुभव यांचा मराठीत अनुवादही त्यांनी केला. त्यांनी भगवद्गीतेचे मराठीत भावार्थ गीता असे भाषांतर केले. या मंदिरात दुपारची आरती झाल्यानंतर श्री रामकृष्ण हरी मंत्राचा थोडा वेळ जप होतो आणि त्यानंतर खिचडी प्रसादाचा वाटप होतो. तुम्ही जेव्हा कधी पावसला याल तेव्हा दुपारची आरती आणि त्यानंतर मिळणारा खिचडी प्रसादाचा लाभ नक्की घ्या. इकडे स्वामी भक्तांसाठी अल्पदारात पेय उपलब्ध आहेत. स्वामींचे सर्व अभंग संजीवनी गाथा या ग्रंथात संग्रहित आहेत. त्यांनी ज्ञानेश्वरीचा अभंग असलेल्या नित्यपथ या ग्रंथाचे संपादन केले. श्री स्वामी स्वरूपानंद त्यांच्या अभंग ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या आधी फारसे परिचित नव्हते, पण त्यानंतर ते खूप प्रसिद्ध झाले आणि लोक त्यांच्या आशीर्वादासाठी त्यांना भेटायला येऊ लागले. आता आपण भक्तनिवासाच्या दिशेने चाललो आहोत. इथे भक्तांच्या निवासासाठी निःशुल्क सोय उपलब्ध केली गेलेली आहे, तर तुम्ही जेव्हा कधी याल तेव्हा या सोयीचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता. काही वर्षांनी स्वामींना हे शरीर सोडण्याची गरज आहे हे समजले, त्यामुळे त्यांनी समाधी घेण्याचे ठरवले. त्यांनी जागा ठरवली आणि तिथे एक गुहा कोरली. कोल्हापुरातील ज्योतिबाच्या डोंगरावरून आणलेल्या दगडाने गुहा बंद करण्यात आली. 15 ऑगस्ट 1974 रोजी त्यांनी समाधी घेतली. त्यांच्या समाधीवर आता हे सुंदर मंदिर बांधले आहे. या मंदिरात दरवर्षी हजारो भाविक येतात आणि श्री स्वामी स्वरूपानंद यांचे आशीर्वाद घेतात. तर मंडळी, आपलं श्री स्वामी स्वरूपानंद मंदिराची भेट घेऊन झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ आल्यानंतर तुमच्या फोनची घंटी वाजेल. थँक्यू.